भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीची परिस्थिती काय राहील? आदरणीय शास्त्रज्ञ डॉक्टर अरुण सावंत, प्रो कुलगुरू मुंबई विद्यापीठ आणि राजस्थान विद्यापीठाचे माजी कुलगुरू, हे मोठे शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी आज जगामध्ये जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. आणि असा उमेदवार मागच्या 70 वर्षामध्ये भिवंडी लोकसभेला मिळाला हे खरं म्हणजे इथल्या जनतेचं भाग्य म्हणावं लागेल का. अशा एका शास्त्रज्ञाने जनतेची उरलेले आयुष्य रिटायरमेंटनंतर जनतेच्या सेवेसाठी घालावे, त्यासाठी खरं म्हणजे त्यांचा कल आहे. इलेक्शन मध्ये जाऊन देशामध्ये जेव्हा ते लोकसभेवर जर उच्च शिक्षित जर उमेदवार गेला तर त्याचा देशाला सुद्धा फायदा होईल, तसंच भिवंडी लोकसभेच्या गरीब जनता आहे, शेतकरी आहे, त्यांना सुद्धा त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो. त्याचबरोबर बाळासाहेब आंबेडकरांनी जी वंचित बहुजन आघाडी जी निर्माण केलेली महाराष्ट्रामध्ये थर्ड टर्न म्हणून, त्याच्यामध्ये 18 बहुतर जाती आहेत. माळी समाज आहे, आगरी आहे, भीमशक्ती आहे, कुणबी समाज आहे, सगळ्या समाजांना एकत्र घेऊन ही वंचित आघाडी त्यांनी निर्माण केलेली आहे. तर तुम्ही जर मतांचं जर गणित बघितलात तर जवळजवळ 2,35,000 मतं ही भीमशक्ती आहे, त्याच्यामध्ये आम्हाला 100% मतदान होईल. आमची अपेक्षा आहे जवळजवळ आम्हाला 2,00,000 आसपास तिथे मतं होण्याची शक्यता आहे, शुअर मतदान मिळेल आम्हाला. त्याचप्रमाणे आदरणीय विश्वनाथ पाटील साहेब यांनी जी काही अपक्ष म्हणून जे काही तिकीट मागे घेतलं तो मोठा आपला 7,500 कुणबी समाज आहे जिथे शेतकरी इन्वॉल्व्ह आहे, गरीब शेतकरी आहे, त्यांचा पाठिंबा सगळीकडं वातावरण तयार झालेलं आहे. आज जवळजवळ मी वाडे तालुक्याचा पूर्ण भाग आदिवासी परिसर जवळजवळ 60 ते 70 गावं घरोघरी जाऊन आम्ही प्रचार केलाय. सगळी शेतकऱ्यांची मुलं एकत्र येऊन, शेतकरी एकत्र येऊन आम्ही तो प्रचार करतोय. त्याच्याबरोबर आमची भीमशक्तीचे कार्यकर्ते सुद्धा आहेत, महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, तर ते सुद्धा 7,500 जे मतदान आता आहे त्यामध्ये त्यात पुढे जाऊन आम्ही आता उरलेले आहे. 8-10 दिवसात भिवंडी, शहापूर आणि मुरबाड, खेडोपाडी आम्ही फिरणार आहोत. आमच्या जवळजवळ 500 ते 1,000 कार्यकर्ते या पूर्ण चारी तालुक्यामध्ये काम करणार आहेत. तर तो एक आम्हाला अपेक्षा आहे की जवळजवळ 2,00,000 मतं कुणबी समाजाकडनं डॉक्टर साहेबांना मिळतील, कारण उच्च शिक्षित वर्ग आहे कुणब्यांमध्ये. प्रत्येक याच्यामध्ये वकील आहे, डॉक्टर आहे, गव्हर्नमेंट सर्वंट आहे, प्राध्यापक आहे, शिक्षक वर्ग आहे, त्यांचा मोठं पाठबळ डॉक्टरांच्या पाठीमागे ऑलरेडी उभं झालेलं आहे. आणि त्याच्यात अजून आमच्या जो मित्रपक्ष आहे MIM भिवंडीमध्ये जवळजवळ 4,500 मतं आहेत, त्याच्यामध्ये जवळ 1.5 ते 2 लाख मतं आम्हाला मिळणार आहेत MIM आणि मुस्लिम वर्गाकडून. बरेचसे मुसलमानचे किंवा बसपचे कार्यकर्ते आमच्यामध्ये जॉईन झालेले आहेत आणि डॉक्टरांना त्यांनी जाहीर पाठिंबा केलेला आहे. अशा प्रकारे जर तुम्ही जर ओव्हरऑल जर बघितलं तर भिवंडी लोकसभेमध्ये डॉक्टरांचाच विजय होईल अशी सर्वकडे उत्तर प्रांतामध्ये संपादकांकडे मोठी चर्चा सुरू झालेली आहे आणि आमचा विजय निश्चित आहे. आणि पुढे जाऊन जर तुम्ही विचार केला विश्वनाथ मामांचा, आता कुणबी फॅक्टर म्हणून या भिवंडी लोकसभेमध्ये नेहमीच वर्चस्व राहिलेला हा मतदारसंघ आहे. जर तुम्ही जर विश्वनाथ मामांचा जर विचार केला तर त्यांनी आतापर्यंत जे काय 42 वर्ष जे काय जे बीज पेरलेलं आहे, जी कुणबी समाजामध्ये त्यांची जी काय प्रतिमा तयार केलेली आहे, तर समाजाचं म्हणणं हेच आहे का उच्च शिक्षित डॉक्टर सुद्धा कुणबी समाजाचे असून त्यांना सुद्धा आम्ही पाठिंबा मोठ्या प्रमाणात देऊ आणि त्यांचे सर्व पदाधिकारी आपल्याला सहकार्य करणार आहे आणि कुणबी समाज संपूर्णपणे आपल्या ठाणा जिल्हा अर्धा आणि भिवंडी आपल्या पालघर जिल्हा अर्धा त्याचे सर्वच्या सर्व कार्यकर्ते डॉक्टर साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत. आणि आम्हाला विश्वास आहे सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना का इथे आपला विजय जो आहे तो अटळ आहे डॉक्टर साहेबांचा. आणि डॉक्टर साहेब हे आपल्या भिवंडीचं प्रतिनिधित्व करून आपल्याला जनतेला आणि आपले विषय दिल्लीमध्ये ठामपणे मांडतील अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे. विश्वनाथ पाटील साहेबांनी जाहीरपणे पत्रक काढून BJP आणि त्याच्या आघाडी याला पाठिंबा दिलेला असून सुद्धा आज जर तुम्ही वातावरण जर पूर्ण जिल्ह्यामध्ये जर बघितलात भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये, कारण मी गावोगाव फिरतोय मागच्या 2 महिने, हीच लोकांच्या मध्ये शंका आहे का डॉक्टर साहेब सुद्धा कुणबी असताना जरी त्यांनी BJP किंवा शिवसेनेला पाठिंबा दिला असला तरी मला खात्री आहे की हा कुणबी समाज, हा कुणबी जो काही नेतृत्व जे त्यांच्या समोर जे उच्च शिक्षित आलेले आहे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील असं मी तुम्हाला त्यांच्या मतदार किंवा कार्यकर्त्यांच्या ओव्हरऑल ज्याप्रमाणे त्यांचं सहकार्य चालू आहे त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे का डॉक्टरांना त्यांचा पुठ्ठा पूर्ण पाठिंबा राहील. जर ओव्हरऑल परिस्थिती तुम्ही जर बघितली तर बऱ्याच वेळा मागच्या 15-20 दिवसामध्ये ज्यावेळेस काँग्रेस आघाडी बरोबर
वंचित बहुजन आघाडीचं काहीतरी मत जुळतील आणि जागा वाटपांवरनं त्यांचं ते जुळलं नाही, पण मग त्याच आज आज तो निर्णय झाला, ज्या दिवशी त्यांनी हे निर्णय डिक्लेअर केला त्याच दिवशी सांगितलं गेलं, म्हणजे विरोधकांनी इमिजिएटली लगेच त्यांचा व्ह्यू चेंज केला आणि सांगितलं की वंचित बहुजन आघाडी जी बाळासाहेबांची जी काही उभी केली आहे ती बीजेपीचं छोटंसं पिल्लू आहे. तर मी तुम्हाला ठामपणे सांगतो की याच्याबद्दल मी स्वतः बाळासाहेबांसमोर पर्सनली जाऊन भेटून त्यांना स्वतः या प्रश्नांची विचारणा केली होती. त्यांनी म्हणाला असं काहीच नाही आणि त्याच दिवशी त्यांनी दादरला आंबेडकर भवनला मोठी परिषद घेऊन त्यांनी जाहीर केलं का असं काही नाही. आणि मला वाटतं सेम डेला त्याच दिवशी लाईव्ह कॉन्फरन्स आदरणीय मोदी साहेबांची होती आणि त्यांनी त्याला काउंटर करून उत्तर दिलं, त्याचा मी स्वतः साक्षी आहे, माझ्यासमोर ती आपले पत्रकार परिषद झाली होती. तर असं काहीच नाही, मतदारांचा संभ्रम पसरवण्यासाठी विरोधक हे करतायत. आणि मी मतदारांना सांगू इच्छितो की बाळासाहेब आंबेडकरांनी जी काय वंचित बहुजन आघाडी जी काय निर्माण केलेली आहे ही फक्त जिंकण्यासाठी केली आहे हे मी तुम्हाला खात्रीरित्या सांगू शकतो. तुम्ही जर मागची 65 ते 70 वर्षाची जर परिस्थिती बघितली, आघाडीचं सरकार असो या बीजेपी शिवसेनेचं सरकार असो, गरीब जनतेला आणि शेतकऱ्यांना आजपर्यंत काहीच नाही मिळालं हे कटू सत्य आहे. त्यामुळं यावेळेस जनता ही डॉक्टर साहेबांच्या पाठीमागे उभी आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर बघितलं तर एक प्रकारे वंचित बहुजन आघाडीचं मोठं वादळ निर्माण झालेलं आहे आणि आम्ही ठामपणे सांगू शकतो का या बीजेपी सरकारला आणि आघाडीच्या सरकारला ज्या एक सत्यमंद बाहेर करण्यासाठी तिसरी आघाडी निर्माण झालेली आहे आणि आमचा निश्चय जो विजय जो आहे तो निश्चित आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका निर्माण करण्याची काही गरज नाही. मतदारबंधून जर आपण बघितला तर आपले मागचे जे 2009 जे खासदार आहेत आदरणीय सुरेश तावरे साहेब त्यांना सुद्धा तुम्ही बघितलेलं आहे. आत्ताचे आपले जे काय खासदार साहेब आहेत कपिल पाटील साहेब त्यांचं सुद्धा तुम्ही काम बघितलेलं आहे. आणि हे जर तुम्ही जर परिस्थिती मागच्या जर 10 वर्षात जर बघितलात तर शेतकरी असोत गरीब जनता असोत या आपली मायनॉरिटी जनता असोत किंवा भीमशक्ती असोत कोणालाच काही मिळालं नाही हे वस्तुस्थिती आहे. आज जर तुम्ही कुठल्याही विधानसभेच्या जर एरियामध्ये जर गेलात तर विषय एवढे आहेत का तुम्ही डोकं काढू शकत नाही. आज जर समजा परिस्थिती जर बघितली तर लोकांना काहीच मिळालेलं नाही आहे. त्यामुळं ह्या दोन्ही जे काय आपल्या समोर जे त्यांचे जे उमेदवार आहेत आघाडीचे आणि बीजेपीचे जे उमेदवार आहेत त्यांनी आतापर्यंत जनतेला काहीच दिलं नाहीये हे कटू शकते जनतेला माहिती आहे. त्यामुळं त्यांना उच्च शिक्षित नवीन चेहरा त्यांच्या समोर आता दिसतोय आणि तो म्हणजे आदरणीय शास्त्रज्ञ कुलगुरू डॉक्टर अरुण साहेब आणि त्यांनाच ते सहकार्य करतील आणि आपला पाठिंबा सर्वांनी द्यायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळं या विरोधकांच्या निर्माण मोठ्या प्रकारे भीती निर्माण झालेली आहे आणि मला खात्री आहे का हे जे काही लोकांनी जो काही सहकार्य केले त्याचा डॉक्टर साहेबांना खूप मोठा फायदा होईल. सध्याची जर तुम्ही जर परिस्थिती बघितली ज्याप्रमाणे सगळीकडे प्रचार चालू आहे वंचित बहुजन आघाडीचा, आम्ही पूर्ण मला वाटतं जवळजवळ 300 ते 400 आमच्या कॉर्नर मीटिंग्स आतापर्यंत झालेल्या आहेत मागच्या 3 महिन्यामध्ये आणि आत्ता सध्या उरलेले दिवस जे काय 5-6 दिवस जे काय उरलेले प्रचाराचे त्याच्यामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि असद ओवैसी साहेब यांची जाहीर सभा लवकरच या 2-4 दिवसांमध्ये होणार आहे आणि त्या सभेमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज भीमशक्ती आणि कुणबी समाज एकत्र येऊन जे काय आता विरोधक सांगतायत का सध्या आम्ही नंबर 1 आहोत सेना आणि बीजेपी म्हणते आम्ही नंबर 1 आहोत तर ही अशी परिस्थिती अजिबात नाही आहे. हे फक्त भूल घालतायत मतदारांना आणि आम्हा सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना शाश्वती आहे का नंबर 1 आम्हीच आहोत आणि आम्हीच राहू. तर मतदारांना मी विनंती करतोय का परिस्थिती बघा मागच्या 10 वर्षाची कामं बघून आणि उच्च शिक्षित जर उमेदवार आपल्या समोर असताना आपण त्याचाच विचार करावा अशी माझी सर्वांना जाहीर आवाहन करतोय मी, जेणेकरून आपल्याला चांगला उमेदवार मिळेल आणि आपली जी काय मागच्या 10 वर्षामध्ये जी काही कामं झाली नाही ती ते पूर्ण करतील अशी मी तुम्हाला खात्री देतो. आमच्या नेत्यांच्या सभा झाल्यानंतर जे काय वातावरण तयार होईल त्या वातावरणामध्ये जर परिस्थिती बघितली तर लोकांचं जे काय कल आहे तो डॉक्टर साहेबांकडेच आहे आणि सर्वांची इच्छा आहे सर्व समाजाची बहुजनांची इच्छा आहे का डॉक्टर साहेब लोकसभेमध्ये जाणे उच्च शिक्षित उमेदवार म्हणून जेणेकरून आपल्या इकडची भिवंडी लोकसभेच्या ज्या काही प्रश्नांवर ते ठामपणे आपलं मतदान मत मांडून जनतेला न्याय देतील अशी सर्वांना अपेक्षा आहे. जर तुम्ही जर ओव्हरऑल जर आतापर्यंतची जर परिस्थिती बघितली तर आदरणीय शरद पाटील साहेब मशाल न्यूज नेटवर्कचे संपादक यांनी ज्या डॉक्टर साहेबांच्या मागच्या 1-6 महिन्यामध्ये ज्या 2 मुलाखती घेतल्या
तर डॉक्टर साहेबांचा तुम्हाला जर परिचय करून घ्यायचा असेल किंवा त्यांचा कामाचा आलेख जर तुम्हाला बघायचा असेल तर खूप सुंदरपणे पाटील साहेबांनी मांडलेला आहे. तर मला असं वाटतं का त्या जे मांडलेलं जे काही ओव्हरऑल त्यांचं जे काही काम आहे किंवा त्यांची जी काही पर्सनॅलिटी आहे किंवा शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी जे काही समाजासाठी किंवा देशासाठी केलेलं योगदान आहे ते तुम्ही जरूर जाऊन ना पुन्हा त्या मुलाखती बघा. तर तुम्हाला आपण दिलेला उमेदवार हा नक्कीच या बाकीच्या दोन उमेदवारांपेक्षा श्रेष्ठ आहे हे तुम्हाला निश्चित कळून येईल. विशाल न्यूज नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहून आम्ही खरं तर भारावून गेलो. या चॅनलला लाखो लोकांनी आतापर्यंत बघितलंय. म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलंय हे तुमच्या लक्षात येईल. अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडली गेली आहेत. त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं. तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं आयकॉन येईल ते तुम्ही क्लिक करा. त्यानंतर तात्काळ ते बेलचं आयकॉन येईल त्या घंटीवर क्लिक करा. म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील नवनवीन व्हिडिओ जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील. आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं वाढल्यामुळं आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत बसण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो. धन्यवाद.